in our LBS online class. Students, now we are learning chapter number 4, the animal world. In previous video, we have seen about pet animals and one activity, Dabby's time. Okay, so today we are going to learn about reptiles. Today our topic is reptiles. So first of all, I will read definition of reptiles. You listen carefully and try to read after me. Okay? Reptiles, animals which have scales or hard shells on their body are called reptiles. Animals which have scales or hard shells on their body are called reptiles. Okay, definition of reptiles. Animals which have scales or hard shells on their body are called reptiles. Okay, children. Snake, lizard, tortoise are examples of reptiles. Nobby, tabby, snakes never close their eyes as they do not have eyelids. Reptiles. Reptiles means sarpatnare prani. Reptiles means sarpatnare prani. Mulanna, tumhi saap, tyanantar paal, tyanantar kasav बघितले असतील तर ते कसे चालतात सरपटत चालतात म्हणून त्यांना काय म्हणतो आपण रेप्टाइल्स असं म्हणतो रेप्टाइल्स म्हणजे काय तर सरपटणारे प्राणी लक्षात ठेवायचे जे प्राणी सरपटत चालतात त्यांना काय म्हणतात ना रेप्टाइल्स ओके इथं तुम्हाला मी रेप्टाइल्स ची जे डेफिनेशन आहे डेफिनेशन म्हणजे व्याख्या तर ती मी तुम्हाला वाचून दाखवली की व्हाट आर रेप्टाइल्स रेप्टाइल्स म्हणजे काय तर बघा एनिमल्स विच हैव स्केल्स म्हणजे असे प्राणी की ज्यांच्या अंगावर तुम्ही स्केल पाहिलेली आहे का स्केल तर त्याच्यावर अशा अंतरांतरांना काय असतात रेषा असतात असतात की नाही तर बघा ज्या प्राण्यांच्या अंगावर अशा प्रकारच्या रेषा असतात किंवा मग हार्ड शेल म्हणजे कठीण कवच जसं इथं कासवाच्या पाठीवर तुम्हाला हे जे आहे ते काय आहे हार्ड शेल आहे म्हणजे कठीण कवच आहे ऑन देअर बॉडी बॉडी म्हणजे शरीर बघा ज्या प्राण्यांच्या शरीरावर शरीरावर स्केल्स म्हणजे रेषा असतात अंतरांतराने किंवा मग कठीण कवच असतं त्या प्राण्यांना रेप्टाइल्स असं म्हणतात म्हणजे सरपटणारे प्राणी असं म्हणतात कोणत्या प्राण्यांना म्हणायचं मग रेप्टाइल्स की ज्या प्राण्यांच्या अंगावर स्केल्स म्हणजे रेषा असतात किंवा मग कठीण काय असतं त्यांच्या अंगावर कवच असतं तर अशाच प्राण्यांना रेप्टाइल्स असं म्हणतात म्हणून रेप्टाइल्स कोणकोणते आहे स्नेक स्नेक मीन्स साप लिझर्ड लिझर्ड मीन्स पाल तुम्ही सर्वांनी पाहिले असेल आणि टॉर्टॉइस टॉर्टॉइस मीन्स कासव तर मुलांनो नो विथ डॅबी हा आता डॅबी सोबत आपल्याला काय माहिती करून घ्यायचं आहे बघा स्नेक्स नेव्हर क्लोज देअर आईज हे जे साप असतात ना तर ते त्यांचे डोळे बंद करू शकत नाही बघा नेव्हर म्हणजे नाही आणि क्लोज म्हणजे बंद आणि देअर आईज म्हणजे त्यांचे डोळे का ते त्यांचे डोळे बंद करू शकत नाही साप डोळे बंद करू शकत नाही लक्षात ठेवायचं स्नेक्स नेव्हर क्लोज देअर आईज ऍज दे डू नॉट हॅव आयलिड्स बघा कशामुळे ते बंद करू शकत नाही तर त्यांना आयलिड्स नसतात बघा आपण डोळे बंद केल्याच्या नंतर आपण असे डोळे बंद करतो उघडतो कशामुळे तर ही जी पापणी असते तर तिच्यामुळे आपण डोळे बंद करू शकतो उघडू शकतो परंतु सापांना पापणी नसते आयलिड्स म्हणजे पापण्या त्यांना नसतात आयलिड्स नसतात म्हणून साप डोळे बंद करू शकत नाही लक्षात ठेवायचं स्नेक्स नेव्हर क्लोज their eyes as they do not have eyelids snakes do not have eyelids
reptiles, scales, shells, body, never, clothes, and eyelids, snake, lizard, tortoise. This is your today's new words. Okay. Read after me, students. Reptiles, reptiles, scales, scales, shells, shells, body, body, reptiles, reptiles, never, never, clothes, clothes, eyelids, eyelids, snake, snake, lizard, lizard, and tortoise, tortoise. So children, write down these all new words in your science notebook and learn spellings and learn definition of reptiles. Okay, remaining part of our chapter we will learn in next video. Okay, thank you.